स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ। श्री स्वामी समर्थ महाराजांच्या नामस्मरणाने आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। शुभ दुपार तुम्हा सगळ्यांना। कसे आहात तुम्ही सगळे? आशा व्यक्त करते स्वस्थ असाल, मस्त असाल, स्वामींच्या सेवेमध्ये रममाण असाल। आता उद्या आणि परवा मिळून आहे पौर्णिमा, म्हणजे आता याला मार्गशीर्ष पौर्णिमा देखील म्हटलं जातं। अन्नपूर्णेची सेवा देखील या दिवशी केली जाते। 25 तारखेला उत्तरार्ध रात्री 5:46 नंतर पौर्णिमा चालू होत आहे। ती उत्तरार्ध 6:26 पौर्णिमा आहे। आता कॅलेंडरचा गोंधळ होतो, श्री महालक्ष्मी कॅलेंडरमध्ये हे बघा 25 पौर्णिमा आणि 26 पौर्णिमा, म्हणजे तुम्ही 25 धरा किंवा 26 धरा। 26 तारखेला शक्यतो सांगते आत्ता मी ते करा, की तुम्हाला काय काय या दिवशी करायचं आहे ते मी तुम्हाला सांगणार आहे। 26 तारखेला आहे मार्गशीर्ष पौर्णिमा, 25 सुरू होत आहे, मात्र 26 तारखेला सेवा केल्यात तरीही चालेल। आता सगळ्यात आधी प्रश्न आहे, सत्यनारायण पूजा करावी का? तर हो, ज्यांची 21 दिवसाची सत्यनारायणाची सेवा चालू आहे, जशी माझी सेवा आहे, त्यांनीही करावी। आणि ज्यांची नाहीये त्यांनीही, आपण जे पौर्णिमेचं व्रत करतो म्हणजे सत्यनारायणाचं जे व्रत आपलं असतं त्याची पूजा केली तरी चालेल। उपवास धरलाच पाहिजे असं काही नाही, उपवासाचा कोणताही नियम सत्यनारायणाच्या पूजेला नाहीये। कांदा लसूण आणि मांसाहार या दोन गोष्टी वर्ज आहेत। तर तुम्ही या दिवशी प्रदोषकाळी तुम्ही संध्याकाळी सत्यनारायण पूजा करायची आहे। आता बऱ्याच जणांचे प्रश्न आहेत की दत्तात्रय जयंती आहे, उपवास आहे, सत्यनारायणाला प्रसाद काय दाखवायचा? तर सत्यनारायणाच्या पूजेला प्रसाद हा शिऱ्याचाच दाखवायचा। तो तुम्ही त्या दिवशी फ्रीजमध्ये ठेवू शकता आणि दुसऱ्या दिवशी खाऊ शकता। आणि एका केळाचा सुद्धा प्रसाद दाखवा, जेणेकरून उपवासाचाही प्रसाद दाखवल्यासारखं होईल। आणि सत्यनारायणाचा शिऱ्याचा नियम जो असतो, शिऱ्याचाच नैवेद्य सत्यनारायणाच्या पूजेला लागतो, त्यामुळं उपवासाचा आणि त्या नैवेद्याचा काही संबंध नाही। घरातल्या ज्यांचा उपवास नसेल त्यांना तो प्रसाद द्या, आणि इतरांनी तो प्रसाद थोडासा शिल्लक ठेवून फ्रीजमध्ये ठेवून दुसऱ्या दिवशी खाल्ला तरीही चालेल। आता पौर्णिमेला आपल्याला काय करायचं आहे हे मी तुम्हाला सांगणार आहे। या मार्गशीर्ष पौर्णिमेला अन्नपूर्णा मातेची आणि आपल्या किचन कट्टा ह्याची सेवा केली जाते, म्हणजेच आपल्या गॅस शेगडी चूल तुमच्याकडे जे काही असेल त्याची सेवा केली जाते। तर सगळ्यात पहिलं म्हणजे तुम्हाला अन्नपूर्णा मातेची सेवा या दिवशी करायची आहे। संपूर्ण घरातली पूजा करून ठेवायची, अन्नपूर्णा मातेची मूर्ती फक्त बाजूला ठेवायची, गणपती पूजन, घंटा पूजन, शंख पूजन, स्वामी समर्थांची पूजा, सगळं काही, तुमचं जे पारायण चालू असेल जे काही असेल ते सगळं झाल्यानंतर अन्नपूर्णा मातेची मूर्ती तुम्हाला एका तांबणामध्ये, स्वच्छ तांबणामध्ये, स्टीलच्या किंवा तांब्याच्या घ्यायची आहे, त्यामध्ये स्वस्तिक काढायचं आहे आणि त्याच्यावर एक वाटी ठेवायची आहे। त्या वाटीमध्ये खाली तांदूळ ठेवून त्यात आपल्या अन्नपूर्णा मातेची मूर्ती ठेवायची आहे आणि श्री अन्नपूर्णा माता नमो नमहा किंवा श्री अन्नपूर्णा माता नमहा, अन्नपूर्णा माता की जय असं म्हणत त्याला पाची बोटांनी थोडे थोडे तांदूळ श्री अन्नपूर्णा माता नमो नमहा, श्री अन्नपूर्णा माता नमो नमहा असं म्हणून तिच्या गळ्यापर्यंत तुम्हाला संपूर्ण तांदूळानं अर्चन करायचं आहे। म्हणजे अन्नपूर्णेला तांदूळाचं अर्चन तुम्हाला या पौर्णिमेच्या दिवशी करायचं आहे। लक्ष्मीला किंवा श्रीयंत्राला तुम्हाला या दिवशी कुमकुम अर्चन देखील करायचं आहे। दोन्ही सेवेंना भरपूर सारं असं महत्व आहे। हे झाल्यानंतर तुम्हाला किचन ओटा स्वच्छ घासून पुसून, किचन ओट्याच्या ज्या मागच्या स्टाईल किंवा भिंती असतात त्यावर श्री अन्नपूर्णा माता प्रसन्न असं लिहायचं आहे। गॅसच्या शेगडीची पूजा करायची आहे, रेग्युलेटर खालून बंद करायचा आहे, पूजा करायची आहे। त्यानंतर तुम्हाला गॅसलाही दिवा प्रज्वलित करून घ्यायचा आहे। जेव्हा पूजा कराल तेव्हा गॅस पेटवून पूजा करायची आणि जेव्हा दिवा लावाल त्यावेळेस रेग्युलेटर बंद करा आणि तिथे एक तुपाचा दिवा लावा, संपूर्ण गॅसला ओवाळा, त्याच्यावरच थोडीशी साखर ठेवा, एक फूल आणि अक्षता व्हा आणि अशा प्रकारे त्या दिवशी शेगडीची किंवा गॅसची पूजा केली तरी चालते। तुम्हाला जर कुठं या दिवशी छोटीशी चूल विकत मिळाली तर या चुलीची पूजा देखील या दिवशी केलीच जाते, चुलीला खूप सारं महत्व आहे। आता ज्यांच्याकडे अन्नपूर्णा मातेची मूर्ती नाही ते तुम्ही आणू शकता। आता ज्यांना माहेरच नाही त्यांनी काय करायचं? खरं तर ही मूर्ती माहेराहून आणली जाते। तुमची बहीण असेल किंवा तुमच्याकडे तुमची एखादी मैत्रीण असेल तिला विनवणी करा,
करा की मला मूर्ती दे म्हणून, अन्यथा सरळ तुमची तुम्ही मूर्ती आणा, काहीही वाईट होणार नाही जरी तुमची तुम्ही मूर्ती आणली तरी। त्यामुळे तुम्ही स्वतः अन्नपूर्णा मातेची मूर्ती आणून त्या दिवशी तुम्ही तिची पूजा करू शकता। आणि सांगितल्याप्रमाणे अखंड तांदूळ वापरायचे आहेत, जे बासमती अखंड तांदूळ जो असतो तो वापरून तुम्हाला अन्नपूर्णा मातेचे संपूर्ण जे अर्चन म्हणतो तांदूळ अर्चन ते करायचे आहे। आता पौर्णिमा आहे म्हटल्यावर तुम्हाला नक्कीच कर्पूर होम देखील करायचा आहे। कर्पूर होम केल्याने घरातली नकारात्मकता संपूर्ण जळून नष्ट होते आणि तुमच्या घरामध्ये सुख शांती समृद्धी नांदते। त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तर एक कापूर घ्यायचा आहे, तो कापूराची शेंडी देवाकडे करायची आहे आणि त्याच्यावर तुम्हाला एक म्हणजे 7 कापूर तुम्हाला घ्यायचे आहेत, 6 हातात घ्यायचे आहेत, एक कापूर तुम्हाला त्याच्यावर ठेवायचा आहे। त्या नारळाला तुम्हाला देवासमोर ठेवायचं आहे आणि त्यानंतर प्रार्थना करायची आहे की माझ्या घरातली इडापिडा सगळं काही टळून जाऊ दे। जरी पारायण चालू असेल तरीही सेवा आहे ही तुम्ही करू शकता, यात कुठलंही तंत्रमंत्र काही नाहीये। आणि कापूर तुम्हाला एक जाळायचा आहे, त्याच्यावर घरभर फिरवायचा आहे, जसा कापूर संपेल तसा त्याच्यावर कापूर टाकत राहायचा आहे आणि संपूर्ण देवघर घरातला कानाकोपरा घरातली अडगळ सगळ्या ठिकाणी तुम्हाला हा नारळ फिरवायचा आहे। याला म्हणतात कर्पूर होम, तो तुम्ही पौर्णिमे दिवशी अवश्य करा। आता प्रश्न येतो नंतर त्या नारळाचं काय करायचं, तर तो नारळ तुम्ही ठेवून देऊन 4-5 पौर्णिमा वापरू शकता। 4-5 पौर्णिमेनंतर तुम्हाला त्या नारळाचं विसर्जन करायचं आहे। अशा प्रकारे त्या दिवशी तुम्हाला सेवा करायच्या आहेत, काही उपाय करायचे आहेत। उंबरठ्यावर नेहमीप्रमाणे कापूर तुम्हाला 7 कापराच्या वड्या आणि त्यामध्ये 7 चिमूट मोहरी एका वाटीत ठेवून जाळायला विसरायची नाहीये, यामुळे सुद्धा नकारात्मकता नष्ट होते। पाय पुसण्याखाली तुरटी आणि मीठ तुम्हाला पौर्णिमे दिवशी ठेवायचं आहे आणि हे दर शनिवारी तुम्हाला बदलायचं आहे। तुरटीची पावडर आणि मीठ तुम्हाला पाय पुसण्याखाली ठेवायची आहे, पुडीत घालून, आणि रोज ती पुडी काढायची, झाडून काढायचं, पुन्हा पुडी ठेवायची। यामुळे तुमच्या घरामध्ये येणारी प्रत्येक व्यक्ती नकारात्मकता न घेता येऊ शकते आणि जरी घेऊन आले तरी त्याचा जो नायनाट आहे म्हणजे वाईट शक्तींचा नायनाट उमऱ्याच्या बाहेरच होईल, उमऱ्याच्या आतपर्यंत तुमच्या काहीही येणार नाही। अशा तुम्हाला या पौर्णिमेला सेवा आणि उपाय करायचे आहेत। कुमकुम अर्चन करायचं आहे, तांदूळ अर्चन करायचं आहे, या सेवा करायला विसरू नका आणि या सेवा करून भरपूर पुण्य तुम्हाला लाभेल आणि तुम्हाला तुमच्या आयुष्यात नक्कीच चांगल्या घटना घडतील अशी आशा व्यक्त करते। आणि आजचा व्हिडिओ इथंच थांबवते। व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा। पुन्हा भेटेल नवीन व्हिडिओसोबत, नवीन विषयासोबत। तोपर्यंत तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ।